प्रेक्षित मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मावर कारवाई करत त्यांना निलंबित केले होते. सर्वोच्च न्यायालयानेही नुपूर शर्मा यांच्यावर कठोर ताशेरे ओढले होते. देशात सध्या जे काही होतंय त्या केवळ ही महिला जबाबदार आहे, त्यामुळे नुपूर शर्मा यांनी देशाची माफी मागावी असं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं होतं. नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद जगभरात उमटत होते. कतार, कुवेत, इराण आणि सौदी अरेबिया या देशांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. तर दुसरीकडे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन या इस्लामिक देशांच्या संघटनेने देखील या वक्तव्याची निंदा करत संबंधितावर योग्य कारवाई करावी अशी मागणी संयुक्त राष्ट्राकडे केली होती. नुपूर शर्माच्या वक्तव्यावर इंडोनेशिया आणि मलेशियाच्या हॉकर्सने जगभरातील या हॉकर्सना एकत्र येत भारतातील अनेक संकेतस्थळावर सायबर हल्ला केला होता. ड्रॅगन फोर्स मलेशिया आणि हॅक्टिविस्ट इंडोनेशिया या हॅकर गटांनी सायबर हल्ले सुरू केले आणि जगभरातील मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर हल्ले करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये नुपूर शर्मा प्रकरणी भाष्य करत ओबीसींवर सडकून टीका केली आहे. नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबराबाबत जे काही ऐकले होते ते म्हटले, त्याच्यावर सगळ्यांनी माफी मागायला सुरुवात केली. ओबीसी इथे आमच्या देवदेवतांबद्दल जाहीर भाषणांमध्ये बोलतात, त्यावेळी बाकीचे माफी मागतात का? ज्या देशांनी विरोध केला होता त्यांनी माफी मागितली होती का? ओबीसीकडून चूक झाली आमच्याकडून असं होणार नाही ते म्हणाले होते का? ओबीसी हिंदू देवतांबद्दल वाटेल ते बोलले आहे असे राज ठाकरे म्हणाले आहे.